सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। मुंबईत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा मंत्री आमदार महाजन यांनी शेतकऱ्यांच्या कापूस दरवाढीसंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेणार असल्यासंदर्भातील माहिती माध्यमांसमोर दिली आहे। तसंच यावेळी त्यांनी इतर विषयावर देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सावित्रीबाई फुले को लेकर की जो दो वेबसाइट पे खबर छापी गई है उसकी शिकायत की। बोला 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 कापसाच्या संदर्भामध्ये मी बोलतोय। आज जो विषय झाला कॅबिनेट मध्ये कापसाचे भाव सध्या खूप कमी झालेले आहेत। खरं म्हणजे सुरुवातीला 12,000 रुपये भाव होता, नंतर तो 10,000 आला, नंतर 8,000, 7,000 आणि आता जवळपास 6,500 कापसाचा भाव आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप चिंता आहे आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजून जवळपास 60-70% माल जो आहे कापसाचा तो अजून पडलेला आहे, शिल्लक आहे, त्यांनी तो विकलेला नाही। आणि म्हणून आज या भावासंदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि सर्वमताने ठरलं की त्या ठिकाणी या संदर्भात केंद्र सरकारशी बोलावं आणि यात काही आपल्याला एक्सपोर्ट करता येईल का सिद्धार्थ गाठी कापसाच्या, बाहेर काही माल पाठवता येईल की त्यामुळे भाव वाढतील, या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली की जेणेकरून कापसाला भाव या एक 10-15 दिवसांमध्ये कसे वाढतील, महिनाभरामध्ये कसे वाढतील, म्हणजे लवकरात लवकर ते भाव कसे वाढतील या संदर्भामध्ये विस्तृत अशी चर्चा या ठिकाणी झाली। आता दुपारून माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांशी या बाबतीमध्ये चर्चा करणार आहे आणि लवकरच मला वाटतं या बाबतीत निर्णय होईल। अनुदान देण्यासंदर्भात काय निर्णय झालेला विचार वगैरे? आणि त्याचबरोबर कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली, काय नेमकं बैठक करणार पॉलिटिकल नाही? बऱ्याच वेळेला म्हणजे महिन्यातून 2 वेळा तरी आम्ही अशा पद्धतीने एकत्रित बसत असतो। कॅबिनेट बैठक झाल्यावर अधिकाऱ्यांना नेहमी मग ते गेल्यावर किंवा मग ते त्यांना प्रथाच आहे अशी की फक्त मंत्रीच आम्ही त्या सर्व विषयांवर त्या ठिकाणी एकत्रित बसून चर्चा करतो। राज्यामधल्या मग योजना आहेत, आता अनेक योजना त्या ठिकाणी अनेक निर्णय नवीन झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये उद्घाटनं असतील, कार्यक्रम असतील, या संदर्भामध्ये चर्चा आम्ही नेहमीच करत असतो आणि त्याप्रमाणे ही चर्चा होती। आपण जर बघितलं तर राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट घेतली अर्धा तास, अनेक यावरती आता आरोप प्रत्यारोप होत आहे। नाना पटोले बोलतात की मतविभाजन भाजप करते, आता उघडपणे झालं। नाना पटोले काय म्हणतात त्याला काही फार म्हणजे मी काही बघितलेलं नाही त्यांनी काय म्हटलं काय नाही, पण तो भेट होणं काही याच्यामध्ये काही वाईट असं मला वाटत नाही। अनेक नेते राज्यभरातले एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात, चर्चा करत असतात आणि म्हणून राज ठाकरे आणि देवेंद्रजी जर भेटले असतील तर मला वाटतं त्यात काही चुकीचं आहे वावगं, त्यामुळे काही मतं फोडण्यासाठी भेटले आहेत आणि तोडण्यासाठी विभाजन करण्यासाठी भेटलेले आहेत असं समजण्याचं मला वाटतं कुणालाही कारण नाही। राज ठाकरे साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध अतिशय चांगले आहेत। आपण बघितलं असेल वर्षभरामध्ये 1-2-3 वेळा ते भेटले आहेत, घरी गेलेले आहेत एकमेकांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला महायुतीचं उत्तर दिलं जाईल का राज ठाकरेंना सोबत घेऊन? बघा, आमची तयारी तर अतिशय जोरात आहे। आपण बघतायत संघटनात्मक दृष्टीने आम्ही ज्या दृष्टीने काम करतो आहोत, ज्या दृष्टीने आमची तयारी चाललेली आहे, त्यामुळे कोणी किती सांगितलं, किती वज्रमूठ आवळली तरी आपल्याला माहिती आहे त्याचं काय होणार आहे म्हणून। आणि म्हणून तर राज ठाकरे साहेब, मी आपल्याला पुन्हा सांगेल की राज ठाकरे साहेबांचे आमचे संबंध जे स्नेहाचे आहेत, मित्रत्वाचे आहेत, आमच्यामध्ये काही फार असं काही दुरावा आहे किंवा आमचे काही मतमतांतर आहेत अशातला कुठलाही भाग नाही आहे। पण मला वाटतं देवेंद्रजी आणि त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, ते भेटले म्हणून काहीतरी वेगळा अर्थ काढायचा आणि हे फोडायला चाललेत, हे तोडायला चालले, तरी विभाजन करायला चाललेत, हे म्हणणं मला वाटतं काही फार संयुक्तिक नाही। सोबत घेऊन महायुती, सोबत घेऊन महाविकास आघाडीला महायुतीतनं उत्तर दिलं जाईल का? नाही ते आता बघा, मी ते सगळे आता तो भविष्यकाळ सांगेल आणि आमचे पक्षश्रेष्ठी त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। आज सांगणं कुठलंही त्या बाबतीमध्ये उचित होणार नाही।
सर आज छगन भुजबल जी ने एक बड़ा आरोप लगाया है, सावित्रीबाई फुले को बदनाम किया जा रहा है और दो वेबसाइट्स के बारे में उन्होंने शिकायत की है और इसके बारे में मुख्यमंत्री और मुख्यमंत्री को भी इसकी शिकायत की है, आप इस पूरी घटनाक्रम को कैसे? मुझे नहीं पता भुजबल जी ने क्या शिकायत की है, लेकिन शासन उनका जो कहना है कि ये बदनाम करने की कोशिश कर रहे हैं, नीचा दिखाने की कोशिश कर रहे हैं, आपको पता है शासन सावित्रीबाई फुले हो, अहिल्या देवी होळकर हो, लोकमान्य तिलक हो, महात्मा फुले हो, बाबा साहेब अम्बेडकर, सभी के बारे में हमारी भावना क्या है ये सभी को पता है। मुझे लगता है इस बात में राजनीति आना नहीं चाहिए, जो महापुरुष है, बड़े पुरुष है, तो उनके लिए आज जो राजनीति जो हो रही है, की जा रही है जानबूझकर, कुछ भी थोड़ा सा भी हुआ तो मुझे लगता है हम लोग ऐसा करके उनको नीचे बताने की कोशिश कर रहे हैं। आज हमारे लिए आदर्श है, सम्माननीय है, बड़े है, लेकिन कुछ लोग हर बात में राजनीति करना चाहते हैं और इसलिए मेरा उनसे यही निवेदन है, विनती है कि आप इतने बड़े महापुरुष हैं उनको छोटा बताने की कोशिश मत कीजिए। सर अपन इधर लगे तो भाजपा नहीं, बैठक हमेशा हमारी कैबिनेट के बाद में महीने में एक बार दो बार ऐसी बैठक होती है जो हम लोग सब मिनिस्टर साथ में बैठ के चर्चा करते हैं, जहाँ पे सेक्रेटरी नहीं होते, कोई ऑफिसर नहीं होते, तो इसलिए रूटीन बैठक ऐसी ही थी। इसमें भी क्या काम करने है, मतलब कौन से पब्लिक प्रोग्राम लेने हैं, कौन से ओपनिंग करने हैं, नए क्या करना है, इस बारे में हमारी हमेशा चर्चा होती है, तो ऐसी रूटीन मीटिंग आज भी थी। सर अपन जर बघितलं भाजपा ने ज्या ठिकाणी शिवसेनेचे 13 खासदार आहे या 13 जागांवरती आपले संयोजक नेमलेले आहे, एकीकडे भाजपा आणि शिवसेना एकत्र असताना हे संयोजक नेमण्याची आवश्यकता का पडली? देखो हमको चुन के आना है, हमको फिर से वाटतं आम्हाला पुन्हा सर्व खासदार या ठिकाणी निवडून आणायचे आहेत। मला वाटतं ती आमची जबाबदारी आहे त्यांना निवडून आणायची, त्यांची जबाबदारी आमचे खासदार निवडून आणायची, काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचे खासदार ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा भाजपची ताकद आहेच, गेल्या वेळी आमची युतीच होती त्यामुळे तिथे आमची ताकद राज्यभर भाजपची आहे, शिवसेनेची शिंदे गटाची आहे, आता शिवसेना जी आहे त्यांची ताकद आहे, आणि म्हणून आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी ते त्यांच्या लोकांनाही कामाला लावतील, त्या ठिकाणी त्यांच्या बैठकी घेतील, त्यांचे प्रमुख लोक नेमतील आणि त्यांचे खासदार ज्या ठिकाणी आहेत तिथे आम्ही आमचे संयोजक नेमतो आहोत की जेणेकरून सगळं एकत्रितपणे आम्हाला ही निवडणूक लढायची आहे। आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी आम्हाला 100% यश हे लोकसभेकडे मिळणार आहे, एकही जागा आम्ही यावेळेला गमावणार नाही। पण सरकार एनसीपी की तरफ से सहपत्नी वागणूक मिळते अशा पद्धतीचं वागणूक असं कोणी म्हटलं नाही। गजानन भाऊ गजाभाऊ कीर्तिकरांशी मी त्या दिवशीच फोनवरून बोललो, अगदी बातमी बघितल्याबरोबर बोललो, त्यांनी मला सांगितलं की माझं असं कुठलंही इंटेन्शन नव्हतं, सहज आता मी गाडीतून चाललो होतो आणि कोणी आपल्याला कोणाला विचारलं त्यामुळे मी सहज असं बोललो, पण माझ्या मनामध्ये कुठे तसं त्या बाबतीमध्ये दुजाभाव नाहीये, मी तसा कुठल्याही प्रकारचा आरोप या ठिकाणी केलेला नाही। सर एनसीपी की तरफ से क्लाइव कैस्ट्रो जो एनसीपी के नेता हैं, कई सारे बॉलीवुड के हस्तियों ने नए पार्लियामेंट का जो इनॉग्रेशन हुआ है सभी ने तारीफ की, उसमें शाहरुख खान ने भी काफी ज्यादा प्रेस किया और उसका बाकायदा उन्होंने वीडियो भी ट्वीट किया था, तो क्लाइव कैस्ट्रो का ये कहना है कि अब ये जो है जो कि शाहरुख खान ने तारीफ कर दी है तो अब बीजेपी वालों को अब उम्मीद करनी चाहिए कि उनकी फिल्मों का बॉयकॉट करके हैशटैग करके विरोध नहीं करेंगे, ऐसा कमेंट किया है। ये दोनों बातें अलग है। आज संसद भवन का जो उद्घाटन हुआ वो हमारे लिए देश के लिए बड़े गौरव की बात है, आज दुनिया में हमारा नाम हुआ है। मैं कहता दुनिया में ऐसा कहीं पार्लियामेंट नहीं है, संसद भवन नहीं है जो हिंदुस्तान में बनाया है जो मोदी जी ने बनाया है, इसलिए उनकी तारीफ तो सभी करते हैं, हर एक आदमी करता है। मैं स्वागत करता हूं उन्होंने जो कहा है शाहरुख जी ने कि उन्होंने स्वागत भी किया इस बात का, इसलिए उनका स्वागत भी करता हूं, लेकिन मुझे लगता है जो विरोधक है जिन्होंने बायकॉट किया और जो अलग अलग बातें कही है, मुझे लगा ये बहुत शर्मनाक बात है। आज पार्लियामेंट हमारा देश का नाम पूरे दुनिया में हुआ है, इतनी बड़ी पार्लियामेंट हमने बनाया है कि जो दुनिया में एक मिसाल है, ये अगले आने वाले सैकड़ों साल तक इसकी मिसाल रहने वाली है, और ऐसे कार्यक्रम में बायकॉट करना, उसके बारे में गलत कुछ कहना, मुझे लगता है ये राजनीति से थोड़ा बचना चाहिए था उन्होंने। एनसीपी जो शाहरुख को लेकर बोल रही है कि